पनवेलमध्ये जानवी टेलिकॉमची दुसरी शाखा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ सुरू झाली आहे. या शाखेचे देशाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून या शाखेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राजू सोनी आणि सोनी परिवाराचे अभिनंदन करत जानवी टेलिकॉमच्या पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अनिल भगत, अजय बहिरा, राजू सोनी, माजी नगरसेविका रुचिता लोंढे, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, पनवेल शहर सरचिटणीस नितेश केदारी, संजय सोनी, विठ्ठलदास सोनी, दीपक सोनी, सचिन करपे, रमेश सचदेव, रितेश मुनोत, संजू मुनोत, अरुण मालपाणी, गौरव बाठिया, बिपिन मुनोत, हनुमान जाधव, मंदार देसाई, मिलिंद चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जानवी टेलिकॉम या विठ्ठल शेठ, राजू शेठ, संजू शेठ यांच्या सोनी परिवाराच्या टेलिकॉम क्षेत्रातल्या दुसऱ्या शाखेचं उद्घाटन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी होत आहे. मी यानिमित्तानं संपूर्ण सोनी परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा देतो. अलीकडच्या काळामध्ये पनवेल आणि परिसरामध्ये लोकसंख्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढते आहे. अनेक मोबाईल वापरणारे हे नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन आपलं काम सोपं करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यामध्ये मोबाईल हा एक खूप महत्त्वाचा असा घटक होत चाललेला आहे. आणि म्हणून या मोबाईलची मागणी किंवा मोबाईलशी संबंधित ॲसेसरीजची मागणी ही मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेली आहे आणि त्यामुळे एसिस्टंट लगत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या लगत असलेल्या अशा या जानवी टेलिकॉमच्या या शाखेला लोकांचा उदंड प्रतिसाद लाभेल. चांगल्या सेवेच्या माध्यमातून, दर्जेदार उत्पादनाच्या माध्यमातून ते आपल्या ग्राहकांचा विश्वास संपादन करतील अशी मला खात्री आहे. मी पुन्हा एकदा त्यांना या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. Thank you.